करतो सुधारवणार यार तुझी मराठी भरून जातात आणि आमच्यामध्ये भांडणं लावून जातात काड्या लावतात. आमचे जावई बापू आहेत ते मँगो खातात. कावेरी ताई आहेत ते त्याला मँगो घेऊन आलेत ऑफिसवरनं. तर त्याचं मँगो म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी आता दाखवते. मँगो आमच्या जावई बापूंचं. कावेरी ताई तुला मी कुठे बाहेर गेलं की नेहमी म्हणतात की तुझ्यासाठी मी मँगो घेऊन येते. तर हे त्याचं मँगो. त्याला खूप भारी वाटतंय की तो स्वतःला तो लॅपटॉपवरती बघतोय. तो म्हणतो मी कसं काय दिसतोय लॅपटॉपवरती. कावेरी ताईंकडे डोसा तुटलेला आहे. हे आहेत कावेरी ताई ज्या आहेत माझ्या खष्ट अशा ननंद. ते येतात आणि खूप जास्त त्रास देतात मला. देतात की नाही आई मला त्रास त्या. येतात आणि छळ 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 छळतात आणि आईंना आणि माझ्या नवऱ्याला त्याच्या माझ्याविषयी भरवून जातात आणि आमच्यामध्ये भांडणं लावून जातात काड्या लावतात भांडण लावून जातात. हो अशा आहेत या. अशा प्रकारे सुंदरसा डोसा बनवलेला आहे ताईंनी. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? तुमचा भाऊ म्हणतो की तुम्हाला चहा येत नाही. चहाने ऍसिडिटी होते. हा करेक्ट. या आहेत आमच्या आई ज्या आता माझ्यावरती चिडल्यात कारण कावेरी ताईने दोघींमध्ये भांडणं लावून दिली आहेत. कावेरी ताई आला ना मग चांगलं होतं कालपर्यंत. हा भांडणं लावून गेलं ना आपल्यात सगळं बिनस. वाटणार वाटणार सगळ्यांना वाटणार. इन बाई आहेत आमच्या इन बाई. फ्युचर वेदूचा ड्रेस का आणलं तू? वेदूचा शर्ट आहे घडी घाला. हा 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. आणि आपण कसं म्हणतो 20 रुपये छटा. नीट घडी घाला. अशी घडी घालतात वेदूच्या ड्रेसची. 20 रुपये छटातली किलो. त्याने ड्रेसची घडी घातली आहे. ग्रेट सक्सेस. हा ठेवा. हा किती छान आहे बघा वेदाचा ड्रेस आहे. तोंड हाणी तोंड नाही पुसायचा त्याचा ड्रेस नाही तोंड नाही पुसायचा. अयो बॅगेत टाकले तरी तुमचा ड्रेस. ए वेदूचा ड्रेस तुमच्या बॅगेत कसला टाकलाय तू? वेदूचा ड्रेस तुमच्या बॅगेत का टाकला? काय नाही बुम बुम चाल. माझ्या वेदूचा ड्रेस तुझ्या बॅग मध्ये का टाकला? ड्रेस काढ पाहिजे तुझ्या बॅगेत ना तो. माझ्यावर दादागिरी करतोय तो. देणार नाही माझ्या वेदावर दादागिरी केली तर. ड्रेस काढ पहिले. आमच्या वेदूचा ड्रेस काढ पहिले बॅगेत ना. इकडे ओ जाई बाबू इकडे इकडे ड्रेस काढा. आमच्या वैद्यचा ड्रेस. बाय बाय बाय. काय तुला वाकडं दाखवू का मी? तू वाकडं दाखवतो मला. मिम मिम जा. बाय बाय बाय. नाही येतो तो. बाय बाय.
फाइनली ताई चाललेला आहे, मला खूप छान वाटतंय. बाय. आता पूर्णपणे बॅकग्राऊंड चेंज आहे, कारण की आम्ही आता चालले गेले हे काय चालू आहे. तर आम्ही चाललेलो आहोत आता बाहेर, आम्ही वेताळ टेकडीवर चाललो. सगळी गँग आलेली आहे, ती गँग तुम्हाला आम्ही दाखवते. तर मग तुम्ही जे ऐकलं कावेरी टाईमबद्दल जे मी बोलले वगैरे, आणि आमचं जो काही टाईमपास चाललं होता ते खूप सगळं 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 खोटं होतं असं काहीच नाही आहे. त्या खूप छान आहेत, त्या मला पर्सनली खूप आवडतात. त्या लिटरली म्हणजे नंदेसारख्या वाटतच नाहीत, म्हणजे मोठ्या बहिणीप्रमाणे मला त्या वाटतात. म्हणजे ननंद भाऊजाईचा नातं असं नाहीच आहे, आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये आतापर्यंत मला सपोर्ट केलाय, लाईक जीन्सवरून वगैरे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या माझ्या सोबत असतात नेहमी, की कुठले कपडे घालायचे नाही चालतात वगैरे आजकाल वगैरे. त्यांनी आईंना पण सांगितलं, आईंना पण काही प्रॉब्लेम नाही आहेत, त्यामुळे ते खूप छान आहे ओव्हरऑल. तर त्या आल्या की आम्ही खूप मस्त एन्जॉय करतो, त्या आईस्क्रीम वगैरे घेऊन येतात, आम्ही तर खूप काल मजा केली. आणि आता आम्ही ते सगळं झालं ओके. तर ताई खरंच खूप छान आहेत. आम्ही आता निघालेलो बाहेर, तर ही आहे पियू, तुम्ही तिला ओळखताच ऑब्व्हियसली. हॅलो, हे आहेत आमचे भाऊजी ओमकार शेठ. टेकडीवरती पण मास्क लावलाय आणि कोविड रिस्ट्रिक्शन आहेत, हा टेकडीवरती पण मास्क लावून फिरतो. रूम मध्ये तरी मास्क काढतो का रे हा? तो पण विचार करतोय. ही आहे म्हणजे फॅशन क्वीन, मगरपट्टा क्वीन, हडपसर क्वीन, अजून काय पुण्याची कोण बघ दिसतंय. दुर्वांकुरचं कॉलेज बघायला गेलाय, दिसतंय का ते? कारण की MIT बॅक साईडलाच आहे वेताळ टेकडी. त्या तिथे मी दाखवते झूम करून, इथे आम्ही टाइम लॅपसाठी मोबाईल लावून ठेवलाय. आय होप कोणी घेऊन नाही जाऊ. One eternity later. वेताळ टेकडीवरून बाकी आता आम्ही मस्त पैकी एन्जॉय करतो. टेकडीवरून कधी सुधरवणार यार तुझी मराठी. दुःख काय खतम यार, चांगली माझी मराठी, एवढी काही वाईट नाहीये तुला असं वाटतं. पण मी आली गेली निघाली बोलली गेली प्रत्येक ब्लॉग मध्ये माझी इज्जत काढत. हा तुझा मोटिव्ह असतो का? मी इज्जत तुझी काढत, माझा असा काहीच हेतू नसतो इज्जत काढायचा. पण तू असं मला प्रवोक करतेस की मी असं काहीतरी बोललेस, तू प्लीज मला करेक्ट कर. कौन है ये लोग, कहां से आते हैं? पाडून बोलते मला पूछतोय. हो आता पण लेफ्ट टाकलं की आपण आता आम्ही पोहोचणार आहोत. आम्ही चाललो आहोत मस्कावाल्याकडे बनमस्का खाण्यासाठी, कारण की वैभवीचा ब्लॉग बघितला होता तेव्हापासून त्याला तो बनमस्का खायचा होता. मग तो आता आम्ही डिरेक्टली आम्ही घरी जाणार होतो, आमचा काही प्लॅन नव्हता. पण तो म्हणाला की नाही आपण एकदा जाऊन येऊ, मला ट्राय करायचं तिकडचं. आणि ही म्हणलं की हिचं पण जास्त डोकं दुखतंय, त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं चला जाऊया. आणि ओमकारचे फ्रेंड्स ऑलरेडी तिकडे ओमकारचा वेट करतात, ती गोष्ट वेगळी. ठीक आहे, लेट्स सी, पण टेबल मिळायला पाहिजे तिकडे. आणि मला पण खूप जास्त भूक लागली. सकाळी 10 पुन्हा मी इडली सांबार खाल्लं होतं, नंतर मी काहीच खाल्लं नाहीये. ओके, तर आपण भेटूया म्हणतोय यांना बघा. चाललेलो आहोत घरी, बनमस्का आमचा खाऊन झाला आहे, छान होता, वैभवला पण आवडला. ऍक्च्युली आता आमचा शॉपिंगला जायचा प्लॅन होता, पण सुजित म्हणाला काही गरज नाही आता जायची, आता लेट झालाय खूप. सो तुम्ही आता घरी या,
मग आता आम्ही चाललेलो आहोत घरी. ॲज सच तर घरी जाऊन काही प्लॅन नाही आहे, जस्ट फक्त आम्ही थोडंसं खाणार आहोत आणि बघितली तर एखादी नेटफ्लिक्सला सिरीज बघू. बघितली तर अजून ते पण कन्फर्म नाही आहे, बघू तर कसं वर्कआउट होतं ते. सो आमचा के जी एफचा पण प्लॅन होता की आम्हाला के जी एफला जायचं आहे. संध्याकाळचे शूज आहेत ते ऑलमोस्ट फुल आहेत आणि जवळ फक्त आपल्याला कोथरूडचं सिटी परेड आपल्याला जवळ आहे आणि ते पण ऑलमोस्ट फुल आहे. सकाळचे शो फक्त अवेलेबल आहेत. पवेलियनचा पण सेम सीन आहे. बघू, मे बी आम्ही उद्या जाऊ के जी एफसाठी आणि शॉपिंगसाठी. घरी जाऊन आपला काय प्लॅन होतं आहे, कसं होतं आहे ते आपण बघूयात.